स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या शेतकरी एल्गार यात्रेला सुरुवात झाली आहे। शेगावमधील संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन या एल्गार यात्रेला सुरुवात झाली। या यात्रेच्या वेळी शेतकऱ्यांनीही मोठी गर्दी केली होती। सोयाबीन कापसाला योग्य भाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी तुपकर आगामी 15 दिवसात जिल्ह्यात आणि राज्यातील गावागावात जाऊन हे शेतकरी आंदोलन करणार आहेत। शेतकरी नेते रविकांत तुपकर आता आपल्या सोबत आहेत। भाऊ, नेमका काय उद्देश आहे ही एल्गार यात्रा काढण्याचा? ना, असं आहे की महाराष्ट्रातला कोरडवाऊ पट्ट्यातला शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं फक्त 40 तालुक्यात दुष्काळाची घोषणा केली, उर्वरित तालुक्यात काय धरणं भरून गेली का? हिरवगार दिसतंय का सरकारला? म्हणजे एका बाजूला दुष्काळाने राज्य जळत असताना राज्य सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे। आम्ही जगायचं की मरायचं? आम्ही आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभे आहोत। सरकारला आम्ही जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। आमची भूमिका आहे, सोयाबीनला 9,000, कापसाला 12,500 रुपये भाव द्या, एकरी 10,000 रुपये सरसकट नुकसान भरपाई द्या, कारण पावसाचा खंड पडलेला आहे, दुष्काळी परिस्थिती आहे। कर्जमुक्ती आम्हाला पाहिजे, वन्य प्राण्यापासून वाचवायला शेतीला कंपाऊंड पाहिजे आणि मायक्रो फायनान्सच्या कर्जामुळे आमच्या महिला आत्महत्या करतात। ते कर्ज आमचं बचत गटाच्या महिलांचं माफ करा। त्याचबरोबर विजेचा प्रश्न गंभीर झालेला आहे रब्बी हंगामामध्ये, तो 24 तास आम्हाला पूर्ण वेळ वीज पाहिजे, जळायला डिप्या पाहिजे। या मागण्या घेऊन आज गजानन महाराजांच्या चरणी आम्ही नतमस्तक झालो शेगावला आणि महाराजांना प्रार्थना केली की राज्यकर्त्यांना सुबुद्धी द्या, आम्हाला आत्महत्येपासून वाचवा। ही यात्रा 20 नोव्हेंबरला बुलढाण्यामध्ये जाणार आहे। सबंध सोयाबीन कापूस पट्टा आम्ही पिंजून काढणार आहे। 20 नोव्हेंबरला या यात्रेचा समारोप हा महामोर्चात होईल आणि महामोर्चा इतका मोठा असेल की सरकारच्या पायाखालची वाळू सरकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। तर नक्कीच या ठिकाणी रविकांत तुपकर यांची एल्गार यात्रा ही आता सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या 20 तारखेला बुलढाणा येथे या यात्रेची सांगता होणार आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रविकांत तुपकर यांनी काढलेली ही एल्गार यात्रा मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता जागरूक करून एक मोठं आंदोलन, शेतकरी आंदोलन रविकांत तुपकर उभारण्याच्या प्रयत्नात आहे। कॅमेरामॅन शांताराम तायडेसर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, शेगाव। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।